कालच ते म्हणाले ना की प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांनी एक प्रकारे गिवअप केले का किंवा त्यांनी हार मानली आहे का काँग्रेसमध्ये विलीन होण्याची? जी काही काल स्टेटमेंट त्यांनी केली, आता उबाटा तर अगोदरपासून लीन होती, तर ती विलीन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे आणि म्हणून आणि घोडा मैदान लांब कुठे आहे, धडाका आहे तो अजून सुरूच आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे 27 गावांचा संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे, काय सांगाल? हा, 27 गावातील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब भुजे आणि दत्ता भजे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते, काही लोक सरपंच, माजी सरपंच सगळे आले आणि यांनी आज गुलाब भजे यांनी 27 गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व हे संघर्ष समिती जी आहे या 27 गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत, महिला कार्यकर्त्या देखील आहेत. त्यांनी सगळ्यांनीच आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, खऱ्या शिवसेनेमध्ये. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे, 20 तारखेला मतदान आहे, परंतु दररोज त्या भागातले कल्याण लोकसभा मतदारसंघातले अनेक पक्षातले पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. याचं कारण गेले 10 वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते ताकदीचे गुलाब भजेंसारखे ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ मजबूत होत चालला आहे आणि श्रीकांत शिंदे यांचा लीड मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल. शरद पवारांनी आज असं म्हटलं आहे 30 ते 35 जागा मजबूत झालेला आहे. अरे पण कालच ते म्हणाले ना की प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांनी एक प्रकारे गिवअप केले का किंवा त्यांनी हार मानली आहे का काँग्रेसमध्ये विलीन होण्याची? जी काही काल स्टेटमेंट त्यांनी केली, आता उबाटा तर अगोदरपासून लीन होती, तर ती विलीन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे विभाटाचं काँग्रेसीकरण 2019लाच झालेलं आहे, त्यामुळे मला वाटतं त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे आणि म्हणून आणि घोडा मैदान लांब कुठे आहे, शेवटचा टप्पा 20 तारखेला आहे आणि 4 तारखेला मतमोजणी आहे. मी आपल्याला विश्वासाने सांगतो, पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे, कारण महायुतीने केलेलं 2 वर्षातलं विकासाचं काम आणि मोदीजींनी 10 वर्षात केलेलं देशामध्ये विकासाचं काम याच्या कामाची पोचपावती या देशातली आणि महाराष्ट्रातली जनता जरूर देईल आणि मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होतील आणि हॅट्रिक करतात. आजचं वक्तव्य साहेब वेगवेगळं दिसून येत आहे सर त्यांच्या वक्तव्यामध्ये विविध, हे तुम्ही विचारलं पाहिजे ना हे का वक्तव्य रोज बदलताय, त्याचं कारण काय हे तुम्ही विचारलं पाहिजे. शिवाजी पार्क तुमच्या सोबत असलेल्या ठाकरेंना मिळालेला आहे सभेसाठी. महायुतीमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे महायुतीची सभा शिवाजी पार्कला होईल. 15 तारखेला मोदींचा रोड शो असणार आहे, कशा प्रकारे असणार? 15 किलोमीटर ते जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत ते रोडवरती चालणार आहे. बिलकुल रोड शो दिलेला आहे आणि मोदीजी जिकडे जातात तिकडे माणसंच माणसं असतात, त्यांना पाहायला
आणि त्यांच्या सभेलाही गर्दी असते आणि रोड शो तर एकदम मोठा जबरदस्त होईल. मुंबईकर त्याची वाट आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्या रोड शोला सर्व मुंबईकर त्यांच्या स्वागताला जय्यत तयारीमध्ये आहेत. महायुतीचे सर्व कार्यकर्ते 15 तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत.